हेलो हेलो कुठं ऑफिस मध्ये आहे का? हा, वाटलंच मला ऑफिस मध्ये। हॅलो गाईज, तर तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही नेमका व्हिडिओ कशावरती बनवणार आहे ते तुम्ही आवर्जून शेवटपर्यंत बघा। नेमका आम्ही व्हिडिओमध्ये काय दाखवतोय, काय करतोय ते व्यवस्थित बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला कसा वाटला। आजचा व्हिडिओ आहे खास, यांचा बहीण भावाचा स्पेशल आहे। सो आपण बघूयात काय पाठवलंय त्याच्या बहिणीने आणि ते पण कुठून कारवारवरनं। कारवार गोव्यावरनं आली आहे, त्याला राखी। सो आपण दीदीने पाठवलेली राखीचं राखी ओपन करणार आहे आणि दीदीला आपण कॉल पण करणार आहोत की राखी भेटली आहे आम्हाला आणि तिच्या बच्चीसोबत पण आम्ही बोलणार आहे, छोटा बेबी आहे। सो स्टार्ट करूया आपण। तर ही राखी दीदीने पाठवली आहे मला, तर नेमकी कशी राखी आहे ती आता आपण बघूया। त्याच्यामध्ये दाखवा ना मला पहिलं काय लिहिलंय। आदित्य सूर्यकांत कोकणे, ऍड्रेस टाकलाय त्याच्यावर। ऍड्रेस नाही सांगणार मी तुम्हाला। मागे काय लिहिलंय? दीदीचा ऍड्रेस आहे फ्रॉम कारवार नवाल बेस, नेवल बेस। ओके, तीन दिन नेव्ही मध्ये जॉबला आहे ना, त्यामुळे ते तिथला ऍड्रेस टाकलेला। अच्छा, फ्रॉम अश्विनी जोसेफ। सो दीदी इंडियन नेव्ही मध्ये आहे आणि जीजू पण इंडियन नेव्ही मध्ये आहेत, ते कारवारला असतात गोवा साईडला आणि त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे जसं आमचं आहे। चलो आता आपण ओपन करूया। हा, राखी ओपन करता ते। थांबा कुठं ऑफिस मध्ये आहे का? हा, वाटलंच मला ऑफिस मध्ये असणार आहे। भेटली राखी, ओपन पण केली, छान आहे राखी। हो, आवडली। हा, सोलापूरला नाही जाणार, इकडं लाखनगावला चाललो उद्या। हा हा, ग्लॅन कुठे आहे की इथं आहे की? अग, व्हिडिओ कॉल केला होता तुला, पण नंतर म्हंटल तू ऑफिस मध्ये असशील मग कॉल करायला सांगितलं। अच्छा अच्छा, राखी मस्त आहे बर का? हो, छान आहे। पुढच्या वर्षी मस्त। तुझी कशी आहे? आणि ग्लॅन पण मस्त। हो, चालेल। व्हिडिओ कॉल करायचा आहे का? तू काय बोलते? हा, चालेल, व्हिडिओ कॉल कर। अगं पण संध्याकाळी आम्ही गावाकडे जाणार आहे, गाडीवर असू। उद्या सुट्टी आहे का तुला? हा, उद्या संध्याकाळी। हा चालेल, संध्याकाळी करतो मग। हा बाय। हा, हो, बरी आहे, चांगली आहे आता मम्मी। हो, हा, उद्या करतो। हा दीदी, हा बाय। येस, व्हिडिओ कॉल झाला असतो तर किती मस्त माहितीये का? पण दीदी कामात आहे ना, त्याच्यामुळे ऑफिस मध्ये कामात असल्यामुळं ते व्हिडिओ कॉल उचलला नाही तिनं। रिलॅक्स असली असती तर उचलली असती। हा, उचलते ती नाही, ती दुसऱ्या बरोबर बोलत होती म्हणून तिला व्हिडिओ कॉल रिसिव्ह करता नाही आला। हो ठीक आहे, ग्लायंट बरोबर बोलायला होईल। आमच्या दीदीला 5 लँग्वेजेस येतात माहितीये, कोकणी, कन्नड, मराठी, हिंदी, इंग्लिश। त्या पण छान प्रॉपर। हो, कारण की ते कारवार कसं कर्नाटक मध्ये येत ना, त्यामुळे तिला ते तिकडं कोकणी जास्त चालते आणि कन्नड खूप चालतं तिथं, त्यामुळे ती लँग्वेजेस शिकली आहे ती। त्यांना हिंदी येत असेल का? हिंदी येते की तिथल्या लोकांना? अरे, तिथले लोक मराठी बोलतात, प्रॉपर मराठी बोलतात कारवार मधली लोक। तुम्ही गेलेले आहेत ना? हो
मस्त व्ह्यू आहे तिकडे फिरण्यासारखं, खूप गेलेला आहे गोव्याला माहितीये, त्याची बहीण तिकडे राहते, मलाच नाही घेऊन जात. तिकडे कसं स्पॉट असे आहेत फिरण्यासारखे की जर तुम्ही जर कुठं जर फिरायला जाणार असाल तर तिथं गोकर्ण आहे, म्हणजे जिथं रावणाने शंकराची पिंड ठेवलेली ते तिथं गोकर्ण आहे. त्यानंतर मुर्डेश्वर म्हणून आहे शंकराचं खूप मोठं मंदिर आहे, मूर्ती पण आहे तिथं शंकराची खूप मोठी मूर्ती. आणि जॉक फॉल्स म्हणून सगळ्यात मोठा धबधबा आहे तिथे. जॉक फॉल्स हा. आणि बीच तर खूप छान बीच आहेत, खूप बीच आहेत. आमची दीदी प्रत्येक संडेला बीचला फिरायला जाते आणि व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत असते माहिती आहे. तिकडे तेच आहे, बीच अँड बीच अँड बीच. आणि खूप स्वस्त, म्हणजे बऱ्यापैकी रेंज पण चांगली आहे तिथे, म्हणजे फिरायला जाण्यासाठी परत राहण्यासाठी खर्च खूप कमी येतो त्या साईडला गेल्यावर. आणि गोवा तिथून किती किलोमीटर आहे फक्त? गोवा हार्डली एक 60 किलोमीटर आहे तिथून गोवा. बघा, म्हणजे इथून आपण पळशीला फिरायला गेलो होतो तसं कारवार पासून गोव्याला जायचं. येस, दिल्ली पासून कारवार पासून गोवा बॉर्डर 30 किलोमीटर. अच्छा, मज्जा आहे ना दीदीची. हो, नेव्ही मध्ये राव. हा, ती मुंबईला येणार होते ना दीदी? नाही नाही, आता तिकडेच ते. आता दीदीच्या लग्नाला आम्ही कर्नाटकला गेलो होतो, आधी मला घेऊन गेला होता. आणि तेव्हा आमचं लग्न पण झालं नव्हतं आणि घरच्यांना माहीत पण नव्हतं, त्यांच्या घरच्यांना होतं माहिती. सो मी दीदीच्या लग्नाला गेली होते कर्नाटकला. लय मज्जा आलेली, एवढं छान आहे ना कर्नाटक बघण्यासाठी, एक नंबर आहे. सो जाऊया आपण एकदा, जाऊया जाऊया जाऊया, त्याच्यावर ब्लॉग पण बनवेल मी. सो ही दिदूनी पाठवलेली राखी आहे आणि खूप 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 छान राखी आहे, मला खूप आवडली. तुम्हाला आवडली? मला जास्त एक्साइटमेंट असते कुठल्याही गोष्टीची. पण मला खूप छान वाटलं दीदीने इथपर्यंत राखी पाठवली, आणि फर्स्ट टाइम दीदीची राखी इथपर्यंत आली आहे पुण्यापर्यंत. सो लव यू दीदी, थँक्यू सो मच. आमच्या घरचे ना सगळे खूप छान आहेत माहितीये तुम्हाला. मी ना सासरे गेल्यावर पण ब्लॉग बनवेल नक्की, मग तुम्ही बघा. मला ना ऍक्च्युली तिकडे गेली की ना मी असं बोलते ना, मग ना असं लाज वाटते की हा कोण काय बोलेल कोण काय बोलेल. बट जेव्हा सगळे एकत्र येतील ना तेव्हा मी नक्की ब्लॉग बनवेल. पप्पांचा वर्ष श्राद्धाच्या वेळेस सगळे येतील ना, हा मग तेव्हा मी सगळ्यांसोबत ब्लॉग बनवेल. आजी बिज्जी पण येईल का? येस. सो हा स्पेशल व्लॉग होता फक्त दीदीच्या राखीसाठी. सो खूप छान राखी आहे आणि ह्या दोघांचा भावा बहिणीचं प्रेम असंच राहू दे, असंच राहू दे आणि असंच वाढत जाऊ दे. आणि लव यू दीदी. आणि सगळ्यांनी हा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नक्की सांगा की आमच्या दिदूने पाठवलेली राखी कशी आहे. ओके, बाय बाय.